सोमवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने तोडा मारला, झोडपून काढले. तालुक्यात सर्वच ठिकाणी जोरदार गडगडाट व विजेच्या लकलकाटासह पाऊस झाला. तर सकाळी झालेल्या चक्रीवादळात घरावर झाड कोसळून सासुली येथे एक जण जखमी झाला, तर अनेक ठिकाणी झाडे कोसळून नुकसान झाले. सोमवारी जोरदार पावसानंतर सोसाट्याचा वारा व गडगडाटासह पाऊस झाला. सासुली येथील लक्ष्मण परब यांच्या घरावर शिवण वृक्ष पडून त्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात दोडामार्ग येथे उपचार करण्यात आले. त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाल्याने 4% घालण्यात आले. जखमी लक्ष्मण परब आजारी असल्याने घरात आराम करत होते, त्याचवेळी झाड पडल्याने ते जखमी झाले. यावेळी त्यांच्यासह घरात एकूण 4 माणसे होती. पत्नी गीतांजली परब व 2 मुली व 1 मुलगा ही सारी घरातच होती, पण सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या घराचं मात्र मोठं नुकसान झालं. पत्रे, वाशे, रीप यासह घरातील सुमारे 25 ते 30 हजारांचे नुकसान झाले. सासुली येथील तलाटी नाडकर्णी यांनी पंचनामा केला.